एक तुम्ही सेटअप बनवत आहेत घरी लाईव्ह पेरर फीजचा, तर तुम्हाला ही एक मेन गोष्ट आहे तर तुम्हाला घरी तुमच्या टँकमध्ये करावी लागेल. तुम्हाला मी आता थोड्या वेळातच तुम्हाला सांगणार आहे की कुठली गोष्ट आहे. तुम्ही आता मॉलीफिश आपले बघू शकता, गेल्या वेळी जे आपण मॉलीफिश सोडलेले तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी टँकमध्ये सेटल झालेले आहेत. तुम्हाला आता याच्यामध्ये थोडे कमी मॉलीफिश दिसत असतील, कारण की ते मस्तपैकी टँकमध्ये फिरतात आहे, एन्जॉय करतात आहे. तर आपण वळूया आपल्या मेन टॉपिकला, तो आहे की जर तुमच्याकडे लाईव्ह बेरर फिश असतील तर ही एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. आता मी तुम्हाला लगेच दाखवतो ती गोष्ट, ती आहे हे प्लांट्स. तर ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला मी काय सांगतो की असं का करावं लागेल की जेणेकरून एवढी इम्पॉर्टंट बनते आपल्या टँकमध्ये. कारण की काय होतं की आता हे समजा मॉलीफिश आहे, हे मॉलीफिश आहे, हे आहे ना आता हळूहळू आहे ना यांची ब्रीडिंग चालू होणार, आणि काही मी बोलतो एका दीड महिन्यामध्ये असं होणार की या टँकमध्ये तुम्हाला पिल्लं दिसणार, छोटे छोटे तुम्हाला पिल्लं दिसायला लागणार. तर पिल्लांचं काय माहिती का, जेव्हा पण मॉलीफिश पिल्लं देतो ना तर ह्यांना कसं मी डाऊन साईडला लपू शकतात, हे सर्व जे आहेत हे डाऊन साईडला लपू शकतात. पण जास्त करून जे पिल्लं जे स्टे करतात ना ते करतात या अप साईडला करतात. त्यांना पण माहिती आहे पिल्लांना की जे आपल्याला फूड भेटतं ते अप्पर साईडवरूनच फूड भेटतं, म्हणजे वरूनच आपल्याला फूड भेटणार आहे. तर जास्त करून पिल्लं जलमल्यानंतर थोडीशी मोठी झाल्यावर किंवा तेव्हाच जेव्हा फिमेल जेव्हा पिल्ला देतात तर ते कसे अप्पर साईडला येतात आणि लपून बसतात. कारण की नॉर्मली कसं मॉलीफिश आहे ना तो त्यांचे छोटे जेवढे पण पिल्लं असते त्यांना तो खाणार, तर त्यामुळे ते असे लपून बसतात हे सर्व. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली आपल्याला आता काय करायचं आहे, इथे जे वर आहे ना ते आपल्याला ग्रास टाकायचं, ग्रास म्हणजे थोडे हायडिंग स्पॉट आपण त्याला बोलू शकतो, तर ते आपल्याला टाकायचं. तर हे सर्व माझ्याकडे ग्रास आहे, तर ह्याच्यामध्ये मी काही जे आहे ते ग्रास ह्याच्यामध्ये टाकणार आहे की जेणेकरून मॉलीफिशने समजा पिल्लं दिली तर त्या ग्रासमध्ये ते लपू शकतात. तर जेव्हा पण पिल्लं देईल ना आणि मला ते तिथे पिल्लं दिसतील तुम्हाला मी ती पिल्लं दाखवेल. ही फिमेल तुम्ही बघू शकता, हे बघा ही फिमेल आहे, तर ती कधी पण पिल्लं देऊ शकते. तर असे काही काही मासे आहेत याच्यामध्ये फिमेल आहेत, ते पिल्लं देऊ शकतात या एक महिन्यामध्ये. तर त्यांच्याकडे आपल्याला आत्ता सर्व सेटअप आहे तो रेडी करावा लागेल. तर तुम्ही पण असंच करायचं, तुमच्याकडे समजा गप्पी फिश असेल किंवा मॉली फिश असेल किंवा तुमच्याकडे प्लॅटी असेल सॉल्टेल असेल, तर हे चार मासे कसं आपल्याला भेटतात कुठेही भेटतात आपल्या फिश टँकच्या शॉपमध्ये. तर ते घेतलं की नॉर्मली तुम्ही असं हायडिंग स्पॉट तुम्ही टाकून द्या या ग्रासचा, जेणेकरून काय होणार पिल्लं ते वर आहे ना ते आरामात लपतील आणि थोडे मोठे होईपर्यंत ते तुमच्या टँकमध्ये वरच्या साईडला व्यवस्थितपणे सर्व करतील. तर आत्ता आपण काय करूया, हे ग्रास आहे ते आपण ॲड करायला घेऊया. तसं मी आहे ना एका बाजूला टाकतोय, कारण की कसं माहिती का इथे कसं बबल्स येत आहे तर ते सर्व ग्रास इथे देणार, मी ह्याच बाजूला इथे टाकतोय. थोडं कसं पसरवायचे, मी आता रँडमली टाकला आहे. तर तुम्हाला मी आधी थोडं ओव्हरऑल टँकचा लुक दाखवतो कसं दिसतंय. दिसायला पण छान वाटतं आहे आणि ह्याचं अजून एक उपयोग आहे, जसं की आता काय काय ह्याच्यामध्ये बघा, आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. काय काय जे फिमेल आहेत त्यांना मेल कंटिन्युअसली चेस करतात, त्यावेळी कसं हे जे हायडिंग स्पॉट आहेत ना तर त्याच्यामध्ये आरामात ते लपू शकतात, रेस्ट घेऊ शकतात. तर ह्याचा खूप प्रकारे तुम्हाला उपयोग होणार. एक तर फिमेल पण याच्यामध्ये रेस्ट करू शकते, बेबीज आहेत ते पण याच्यामध्ये रेस्ट करू शकतात, स्वतःला ते वाढू शकतात. आणि याच्यामध्ये तिसरी गोष्ट आहे, काय काय मेल्स असतात ते दुसऱ्या मेलला मारतात, तर ते मेल पण याच्यामध्ये रेस्ट करू शकतात. तर तुम्ही आवर्जून करा. तर मित्रांनो, हा एक आपला छोटासा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये तुम्हाला मला सांगायचं होतं की असं तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची असते, जेणेकरून तुमचे जे मासे आहेत ते व्यवस्थितपणे हाईड होऊ शकतात आणि पिल्लांसाठी पण खूप उपयुक्त असतं. तर आपल्या या व्हिडिओमधून निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. मी आशा करतो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशा चांगल्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, टेक केअर एव्हरी वन अँड बाय.